म्हणजे आता सचिन तुम्ही जे काय सांगितलं कॉन्ट्रॅक्टरच नेते बनायला लागले, म्हणजे सरकारच असं की कॉन्ट्रॅक्टरचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा. त्यावेळेला जो काय आपण प्रसाद देऊ तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. ते दिल्लीचं असेल आणि दुर्दैवाने महाराष्ट्राचं आहे, हे महाराष्ट्राचं काम गार करणारं सरकार आहे. की पहिल्या दिवसापासून शिवसेना आणि भारतीय कामगार सेनेचा इतिहास आणि शिवसेनेची वाटचाल पाहणाऱ्यातला मी एक आहे. आणि साहजिकच आहे, कामगार सेनेला किती 55 वर्ष झाली, म्हणजे शिवसेनेला 56 आणि कामगार सेनेला 55. एवढी जुनी आपली ही संघटना आहे आणि तरी तरुण आहे. 55 वर्ष 56 वर्ष अशी डोळ्यासमोर जरी निघून गेली असली तरी सरता सरत नाहीत. दत्ताजी आठवतात, सगळेच आठवतात. दत्ताजी म्हटल्यानंतर दत्ताजींना किती जण आपल्यापैकी भेटले असतील आणि त्यांचा प्रेमाचा प्रसाद किती लोकांनी अनुभवला असेल, आहेत ना इकडे. पण माणूस काहीतरी वेगळा होता, काही बोलले तरी लोक रागवायचे नाहीत. आणि आपल्यालाही माहिती असायचं की यांचा राग हा लटका राग आहे, पण अशी निष्ठावंत माणसं हे आत्ताच्या जमान्यात तुम्ही तर आहातच. पण तसं पाहिलं तर त्या सगळ्या पिढीतल्या लोकांना आपण काय देऊ शकलो होतो? मुळामध्ये ते काही घेण्यासाठी आलेच नव्हते, ते देण्यासाठीच आले होते. अनेक म्हणजे दत्ताजींनी केवळ कामगार सेना सांभाळली अशातला भाग नाही, शिवसेनेचा एक म्हणजे ती मुलुख मैदानी तोफ. तोफ कशाला म्हणतात ते दत्ताजींची भाषणे ज्यांनी ज्यांनी ऐकलेत त्यांनाच समजू शकेल. करत करत इथपर्यंत आलो. त्यावेळेचे कामगार कायदे, युनियन्स, तेव्हाच्या युनियनच्या मारामाऱ्या, गेट मिटिंग्स, मग पोलिसांचे लाठीमार, अटक सत्र, मग केसेस, हे सगळं माहिती आपल्याला. त्यावेळेला वेगळं होतं, युनियन म्हणजे तुझी की माझी याच्यावरनं मारामारी व्हायची. आता तशा युनियनच्या एकमेकातल्या मारामार संपल्या, कारण सरकारच युनियन संपवायला लागलं. हा जो काय घातक पायंडा पडतोय तो फार वाईट आहे. म्हणजे आता सचिन तुम्ही जे काय सांगितलं कॉन्ट्रॅक्टरच नेते बनायला लागले, म्हणजे सरकारच असं की कॉन्ट्रॅक्टरचे लाड करायचे आणि प्रसाद खायचा. ठीक आहे, प्रत्येकाचे दिवस असतात, आपले दिवस मी गेलेत असं म्हणू शकत नाही ना. आणायचेच. त्यावेळेला जो काय आपण प्रसाद देऊ तो त्यांना आयुष्यभर लक्षात राहील. शिवसेना प्रमुखांनी जे एक सांगितलं होतं मागे, आता आहे 1 मे आला आपली सभा आहे मोठी, कामगार दिन, महाराष्ट्र दिन, मग जय जवान जय किसान, आणि त्याच्यात शिवसेना प्रमुखांनी एक जोड दिली होती जय कामगार. जय जवान जय किसान जय कामगार, कारण तुम्ही देश घडवत असतात, आम्ही नुसतं भोगत असतो. जे जे नेते तिकडे बसलेत त्यांच्यापैकी खरोखर किती जणांनी कामगाराचं जीवन जगलेलं आहे की ज्यांना कामगारांच्या हालपेष्टा माहिती आहेत हा एक मोठा प्रश्न आहे, पण तो कोणी विचारतच नाही. मग अरविंद तुम्ही जे सांगितलं तसं घडतं, एअर कंडिशन मशी त्या ऑफिसमध्ये बसून कॅबिनेट मिटिंग घ्यायच्या आणि उद्योगपतींना धार्जिण्याचे कायदे बदलायचे. मग त्या मंत्र्याचा कधी कामगाराशी जर संबंध आलाच तर एसी बिघडलं तर तो जो काय काम करायला येईल तेवढाच कामगार त्याला माहिती आहे. पण तो एसी रिपेअर करणारा कामगार पण जो घाम गाळत असतो त्याचं मोल त्याला कळतच नाही. तुम्ही गेल्या 1 तारखेला गेल्या 1 मेला मोर्चा काढलात, आणखीन एक हिसका दाखवायचा, नुसता अशा हिसक्याने काय होणार नाही. मोर्चे तर निघतात पण पूर्वी सरकार सुद्धा संवेदनशील असायला पाहिजे. जे आपले शिवसेना प्रमुख आपलं तेव्हा युतीचं सरकार होतं तेव्हा ते बोलले होते की आता आपलं सरकार आहे, म्हणजे 95 साली मोर्चे येतील, पण मोर्चे आल्यानंतर पोलिसांकरवी ते अडवायचे नाहीत. ज्या खात्याबद्दल मोर्चा असेल त्या खात्याचा मंत्री 6व्या मजल्यावर खाली उतरून त्या मोर्चाला सामोरं जायला पाहिजे. ही संवेदनशीलता राहिली कुठे आता?
आंदोलन करण्याची मुळामध्ये वेळ का यावी? मला आठवत आहे तुम्ही जे कायदे म्हणतायत ते अटलजींच्या वेळेपासूनचा त्यांचा प्रयत्न होता. मग तेव्हा साहिबसिंग वर्मा होते, यशवंत सिन्हा होते, हे सगळे. पण त्याच्यात सुद्धा काय होतं, अटलजींनी खास करून ह्या मंत्र्यांना वेगवेगळ्या वेळेला, कारण वेगवेगळ्या वेळेला ते मंत्री होते, मातोश्री होती पाठवलं, जाकर बालासाहेब से मिलो और सला मशवरा करो, उनकी राय क्या है पूछ कर आओ. आणि मी स्वतः साक्ष, त्यांच्यामध्ये त्यांच्या डोक्यात एक काय आहे मला कळतच नाही. संपूर्ण देश, आता तर जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्या आपल्याला असलेला आपला देश, आणि त्यांचं गणित असं आहे की या देशात साधारणतः 60% कामगार हा संघटित आहे, बाकीचा सगळा असंघटित आहे. मुद्दा होता कुठे की तुम्ही जे आता म्हटलात ना कॉन्ट्रॅक्ट लेबर, म्हणजे वापरा आणि फेका. मी त्यांना म्हटलं 60% जर का आपलं क्षेत्र हे संघटित असेल तर कोणतेही क्षेत्र संघटित असणं चांगलं की असंघटित असणं चांगलं याचा पहिला विचार करा. आणि 7% हा जर का विषय असेल तर मग आपला औद्योगिक चेहरा हा असंघटित असलेला शेतकरी का नाही होऊ शकत? संघटित म्हणजे आपले उद्योगपती, ते आल्यानंतर तुम्ही उठून उभे का राहतात? फालतू 60% कामगारांचा उद्योगपती आहे असं नाहीये. आपण आता जे काही बघतो आहोत, आजचा हे सगळे कामगार विषयक असल्यानंतर आताचं जे सरकार आहे ते दिल्लीचं असेल आणि दुर्दैवाने महाराष्ट्राचं आहे, हे महाराष्ट्राचं काम गार करणारं सरकार आहे. बघा ना कुठे उद्योगधंदे. म्हणजे येता येता मला एक माहिती मिळाली, आपलं सरकार असताना किती उद्योग आपण आणले होते, किती गुंतवणूक आणली होती, किती आणली होती, जवळपास 25 वरती मोठे उद्योग 2-1.5 वर्षामध्ये, आणि 2.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत होतो. काही आणली, त्यातले बरेचसे उद्योग सगळे यांनी पळवले, बाजू म्हणजे डोळ्यात देखत पळून नेले, ओरबाडून नेले, तरी शेपट्या घालून आत बसणारे बाळासाहेबांची विचार दाखवत आहेत.